तर माझा जावई कुठे? जावई हॅलो एव्हरीबडी. येस देअर ही इज. बघा माझी लाडकी लेक आणि जावई दोघे आलेले आहे. ही माझी सगळ्यात लाडकी लेक. बरं का? तुम्ही एवढ्या आठवणीने इन्व्हिटेशन दिलं, आम्ही दोघं येणार नाही असं कसं होईल डॉक्टर? थँक यू. आणि जिथे आपली माणसं असतात तिथे हा निखिल असणारच. वा क्या बात आहे निखिल, काय बोललायस तू? वा 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 वा, आजपासून तू आमच्या टीमचा मेंबर. वा सुमीकडनं बरंच ऐकलंय मी, आणि मला मेंबरशिप मिळणार असेल तर मी बिघडायलाही तयार आहे. पण बघा, नाही तर तुमचं नाव तुम्ही कानिटकर असं सांगाल. शशांक कुठे? शशांक दिसला नाही मला. तो घरी गेला वाटतं बहुतेक. जाऊ गेला तर एकटाच उभा. नाही नाही, आपल्याला विचारल्याशिवाय शशांक असं जाणार नाही. नाही मी बघतो, बाहेर कुठेतरी असेल तो. आलोच. सापडलास इथे काय करतोस? चल आज चल. तू चल, मी एक दोन महत्वाचे फोन करायचे आहेत ते करून आलो. चल चल तू चल, आलोच. तू लवकर ये, वाट बघतात सगळे. येतो. चल चल. अरे तुम्ही कशाला उगाच त्रास घेताय? आम्ही आहोत ना अजून बराच वेळ. आणि तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसताय? नाही काय नाही, मला गाणे गायचंय, तुमच्या लेकीचा आग्रह आहे. विठूचा नाही, नको आता गाणं नको. का नको? तुम्ही सारखं यायला नाही नाही म्हणता, त्या दिवशी पण गाऊ दिलं नाही. हो ना, मी पण बाबांचं गाणं ऐकलंच नाहीये. बाबा तुम्ही गाव. अरे रे बाबा, बर्थडे गर्लचा आग्रह आहे, तो मोडून कसा चालेल? ती रागवेल ना. हो तुका ना भीम पळालास. पंच तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळा आता. भीम पळालास नाही ग, भीम पळासी. मी काय म्हणते, अरे आज नको गाऊ ना, आपण एक स्पेशल तुझ्या गाण्याचा कार्यक्रम ठेवूया आपल्या घरी, आणि त्या दिवशी हे दोन नवीन श्रोते ऐकतील ना तुझं गाणं. काय शशांक पण छान गातो. हो फारच सुंदर. सुमीच्या लग्नात आम्ही ऐकलंय त्याचं गाणं. हो छान गातो तो खूप. पण आहे कुठे तो? ए विकास जा तर शशांक लोक कुठे आहे तो? काय म्हणते थोडस गात. अपूर्वा मी सांगितलं ना, तू आलीस ना की स्पेशली दादा तुझ्या करता गाईल. इथे काय करतोय आज? चल. नाही मी बरा येते, तुम्ही जा ना आत. अच्छा लाजतोस? हा जो तुमचा विचित्रपणा ना, तो तिकडे आलो ना मी तरी सुरू राहील, त्यामुळे मी इथेच बरा आहे, तुम्ही जा. ओके आम्ही काही बोलणार नाही आता तरी. तर कौशिक काकांना काय वाटेल? बरोबर. मी काय म्हणतो, तसा एक कापून झालाच. मी असंच जातो ना घरी. सांगू नकोस, नॉर्मल माणसासारखा वाग प्लीज. मी नॉर्मलच वागतोय, तुम्ही विचित्रपणे वागतात. पॉसिबल यार? चल एक एक मिनिट. आता हिच्या हातून केक घ्यायचा म्हणजे हिला विश करावा लागणार. हो शशांकला केक नाही दिला. तो तिकडे लांब उभा आहे. अप्पो पण तो तुझ्या बर्थडे पार्टीला आलाय ना, जा जाऊन केक दे त्याला. आपल्या घरी आलेल्या माणसांशी असं वागतो का आपण? गुड गर्ल जा. अरे नंतर घेतो मी. अरे नंतर काय, ती एवढी प्रेमाने ऑफर करते ना तर घे ना. आता इच्छा नाही माझी. आणि इच्छा नसायला काय झालं? मुळात हा फ्लेवर जो आहे तो. काही नाही, हा फ्लेवर तुझ्या आवडीचाच आहे. उगाच कशाला आडेवेडे घेतस? खा गपचूप. त्या दोघांचं काय चाललं ना काही कळतच नाहीये. एकमेकांसमोर आले की लहान मुलांसारखे भांडत असतात. हे ना हे बघ, आता केक मला आवडत नाही वगैरे म्हणू नकोस, खा गपचूप. नाही तर काय. आणि अप्पू बाकी सगळ्यांना कसा प्रेमाने आणि हसत मुखाने केक दिलास की नाही, मग शशांकला पण तसाच दे. गुड गर्ल. इतका वेळ ही प्लेट घेऊन उभी आहे,
तोच खात नाही, मी काय करू? नाही खायचंय. शशांक घे ना. घे. ही अशी पद्धत नाही ना केक देण्याची. अरे नाही ती लहान आहे, तू घे ना मोठेपणा. घे चल आता. घेतो घेतो. अरे वाव, आता केक घेतलास, आता खायचा. खाणार, खातो मी नंतर. बर्थडे विश कर. हा, हॅपी बर्थडे. काय? हॅपी बर्थडे. आता तू खायचा. अरे खातो मी. ही नखरं रे. हा पटकन वाढदिवस आहे. खाल्लं बघित. काय करायचं दोघांचं बघ ना. पर माझं गिफ्ट कुठे? गिफ्ट? अगं मगाशी केक कापताना दिलं की. ते नाही रे, तू गाणं गाणार होतास ना माझ्या बर्थडे साठी. आत्ता? नाही, आज नको. आज त्याचा आवाज बसलाय आणि सूर लागत नाहीये त्याचा. अगं अपूर्वा, दादाला ना गाणं गाताना त्याची वाद्य लागतात. आणि पेटी कुठे आज? हे ना दादा. आणि तीच पेटी लागते, दुसऱ्या पेटीवर तो गाऊच शकत नाही. हे की नाही? आणि आमचा शशांक उत्तम गातो. हा खरंच. म्हण शशांक, रोज तोच तोच राग कशाला? आज जरा वेगळं आळ. आणि तसही तुला वाद्यही लागत नाहीत. शशांक, सुमीच्या लग्नात ऐकलंय मी तुझं गाणं. अरे काय सुरेल आवाज आहे तुझा. काय अप्पू? हो ना, आता उगाच भाव खातोय. तेव्हा गायलास ना सुमीसाठी, आता गा ना अपूर्वासाठी. नाही म्हणजे तुम्ही जेवढं कौतुक करताय खरंच मी तेवढा चांगला नाही गात. नाही ते आम्ही ठरवू रे, तू गाणं तरी म्हण. तुझं गाणं ऐकायला आम्हाला खूप आवडेल मनापासून. शशांक, अरे गा रे, एवढे सगळे सांगतात ते गा. अरे गा रे, गाना खाला ना. ऑल द बेस्ट. बसा 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 बसा. चल चल गा गा. ए कुठलं गाणं गाऊ आता? नाही गा रे, गा ना. एक काम कर, पिकनिक सॉन्ग गा. पिकनिक सॉन्ग? हा अरे नेहमीच आपलं. चल सुरू मी करतो. ओके ठीक. चलो. 1 2 1 2 3 4. ही साल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पानात नागिण सळसळली. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. माझ्याशी बोलना, ओठांची मोहर कोलना. तू लगबग जाता मग वळून पाहता, वाट पावलात अडकळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या भनात नागिण सळसळली. उगाच भुवई ताणून हुकाचा रुसवा आणून, पदर चाचपून हातान ओठ
जरा दाबीशी दातान हा राग जीव घेणा खोटा खोटाच बहाणा आता माझी मला कोण कळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली ही साल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली मस्त गायला तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.